ते आई नहीं बोले उले आले ये ते दोगास नहीं भी चेंज करो नहीं तो ये सॉरी सुशी लगा की या आर्या लगी हूँ आजींच्या खोलीकडे बघायलाच पाहिजे काय गडबड आहे आजी ये बाळा ये कशा आहात पाय बरा आहे ना आता बरा आहे आता आमचं काय आता चालायचंच पर तू कशी आहेस नाही म्हणजे घरातल्या कोणी तुला त्रास दिला नाही ना माझ्या परवानगी शिवाय तुझं अशुभ पाऊल माझ्या घरात पडता कामा नये त्रास तर असणारच ना पण माझी काळजी घेणारे ही आहेतच की हो काय करताय तुम्ही तुम्ही मोठ्या आहात ना अग मुलं लहानच असतात ना आईसाठी पण तरी आई करते ना समज त्यांच ओके ना भाऊजी तुम्ही काय ते कुठे काय मग लपवताय कशाला लपो अच्छा अहो हे वय अहो भाऊजी ते कचरा पडला होता ना म्हटलं जाता जाता कचरा टाकते बघू अहो भाऊजी कचरा आहे मी टाकेन बर बघू काय हे केसचे पॉइंट्स आहेत हे केसचे पॉइंट आहेत ना हा वाटलंच मला आणि कचरा म्हणताय अहो भाऊजी फेकून नव्हते देत मला वाटलं तुमच्या कामाचं आहे ना म्हणून मी उचलून ठेवत होते आणि तुमच्या पाशीच देणार होते बर अजून काय काम होतं नाही म्हणजे हा ते हा आई साहेबांनी पाठवलं होतं मला कशासाठी ते काय हा ते कोबीची भाजी बनवली ना जेवायला तुम्हाला आवडत नाही की नाही हा म्हणून तुमच्यासाठी काही वेगळं बनवू का चालेल मला मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी पचवायची ताकद आहे माझ्या अजून काही हवंय का नाही भाऊजी येऊ मी दरवाजा उघडाय वय येते मी पण भाऊजी तुम्ही जेवायला या लवकर दरवाजा बंद करून घ्या ये Thank you.
अमोकची जबाबदारी आहेस तू, अमोकच काळजी घेणार तुझी, नवरा आहे ना तुझा। आजी तू बोलावलंस? वैर बाबा काय नवी नवरी आई नाही म्हणजे टिकली लावती, पण वर्षभर तरी कपाळाला शुभास म्हणून वायस कुंकू असावं, सवाष्णीच्या कपाळावर असावं कुंकू, आणि हिच्याकडं कुंकूचं करंड बी नसणार आणि घरातलं कोणी आणून बी देणार नाही, तेव्हा तूच तिला हळदी कुंकूचा करंड आणून दे। मी म्हणजे मग कोण? तू नाहीतर आणि कोण आणून देणार तिला? आमू आणशील ना रे बाबा? ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना मग देईन। कुंकवाचा करंडा म्हणजे कुंकू, जे साहित्य हवं होतं त्यातली महत्वाची गोष्ट तर मिळाली, बर झालं, पण बाकीच्या गोष्टी पंडित दादा। येस, आणि हा ते माझं नवीन औषध आणायचं होतं ना? हा नाही, पंडितला सांगितलंय मी, दोन चार दिवसात देईल आणून, सध्या बाहेर गावी गेला। बर, अरे यार आता दुसरा काहीतरी मार्ग शोधायला लागेल। बर निघू का मी, आता खूप काम आहेत मला। हा हा, पर कुंकवाच्या करंड्याचं विसरायचं नाही। हा हो येतो काकी, येतो। आजी निघते। आजी मला आज स्पेशल आशीर्वाद द्या। पुरी अगं आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशीच आहे, तू ही जे काही धडपड चालवलीस ना त्यात तुला आई काळूबाई नक्की यश दे, तुझा भाऊ तुला पुण्यांदा भेट। हे सगळं केल्यावर माझ्या भावाची सुटका होईल? तुझं नवरात्रीचं उद्यापन होईल ना, त्याच दिवशी तुला मिळेल तुझ्या प्रश्नाचं उत्तर। अमोक कुठं निघाला सार बाबा तू? अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, नाही तर अनर्थ होईल बाबा। काय होईल? अनर्थ होईल। काय बोलतेस तू? अगं कोर्टाच्या कामासाठी बाहेर चाललोय मी, काही काय बडबड? ये बघ मला तू काय सांगू नको, नवरात्र संपेस्तोवर घराच्या बाहेर कुणी भी जायचं नाहीये, स्ट्रिक्टली। बरी आहेस ना तू, उगाच काही बडबडतेस, अनर्थ वगैरे का? अमोग। अच्छा हे सगळं त्या विराट गुरुजींनी सांगितलं असेल बरोबर ना? हे बघ अमोग, गुरुजींविषयी काही बी बोलायचं नाही, त्यांच्यामुळे पाटलांचं घरानं शाबूत आहे हे ध्यानात ठेवायचं, आणि त्यांच्याबद्दल आदरानं नाही ना बोलतायत अनादरानं बी बोलायचं नाही, आपल्याला त्यातलं काय बी कळत नाही आपण गप्प राहायचं। मग तुम्ही तरी कुठे गप्प राहताय? त्यांच्या सगळ्या गोष्टी लागताय ना माझ्यावर, आई खूप महत्वाचं काम आहे आणि झालं ते खरंच पुरे झालं, हे बघ मी जाणार आहे आणि काय होतं तेच बघतो। अरे आमो कशा पण यशाची परीक्षा बघायची तुला? आता साहेब गुरुजींनी सांगितलं असेल ठीक आहे। दादासाहेब हे काय सगळं, त्या गुरुजींच्या सांगण्यावरून मी आता घराबाहेर पडायचं नाहीये का? वाजवली नकार घंटा। दादासाहेब ती मुलगी आल्यापासून ना प्रत्येक बाबतीत हा असाच वागतोय, पहिला तर तुमचा शब्द खाली पडू द्यायचा नाही आणि आत्ता आत्ताही पडू देत नाहीये मी। तुमच्या सांगण्यावरून मनाविरुद्ध केलं ना मी लग्न, नाही बोललो का? पण प्रत्येक गोष्ट त्या गुरुजींना विचारून करायची, आपण श्वास घ्यायचा असला तरी गुरुजींची परवानगी घ्यायची, पाऊल टाकायचं असलं तरी गुरुजींची परवानगी घ्यायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत असतील मला नाही पटत आहेत, आणि मीच काय अख्खा गाव कंटाळलाय। अय मुंबईकर, दादासाहेब म्हणतील ना ती पूर्व दिशा, आणि आपलं जे काय बी आहे ते सगळं दादासाहेबांचं आहे, गावाशी काय देणं घेणं नाही। तुला नसेल देणं घेणं, मला आहे ना देणं घेणं। तो गुरुजी अत्याचार करतोय गावात, जबरदस्ती करतोय, हे सगळं तुला दिसत नसेल मला दिसतंय, आणि या सगळ्यासाठी ना लोक पाटलांना जबाबदार धरतायत। तो गुरुजी राहील नामा निराळा,
बळी पाटलांचा जाईल. काय करताय सा? वर्ग मोठा झालाय आता. शांत व्हा जरा. अमोघ, दादासाहेबांशी बोलतोयस, जरा ध्यान ठेव ना. सॉरी आहे, पण कितीही कटू वाटलं तरी हे सत्य आहे. झाली शिकवणी चालू. तू काय दादासाहेबांना ओळखत नाहीस? अरे तू किती बी चुका केल्या ना तर लेकरू म्हणून पोटात घेतील, पण गुरुजी, गुरुजींच्या वाकड्यात गेलास तर त्यांचा हात आणि तुझं कान शिर. तेच तर दुर्दैव आहे ना. नाही, एक ना एक दिवस तुम्हा सगळ्यांनाच कळेल की त्या गुरुजींमुळे तुमचं किती नुकसान झालंय. आय होप तोपर्यंत वेळ निघून गेलेली नसू देत. आणि आता राहिला प्रश्न माझ्या जाण्याचा, तर त्या गुरुजींचं ऐकून माझं ऑलरेडी खूप नुकसान झालंय. आता तुम्हा सगळ्यांचं न ऐकून मी जर घराबाहेर पडलो तर आणखीन थोडं होईल. होऊ देना, कुठे कोणाला काय पडली. अमोघ थांब. अमोघ थांब रे बाबा. आई काळूबाई, मिळाली ग पाच फळं. जागरण झालं रात्री, त्यात त्या सकाळच्या काढ्याने थोडी तरतरी आली, पण रात्री काही जेवले नाही आहे. सकाळपासूनही काही खाल्लं नाही आहे. कसतरी होतंय ग. हां, मिळालं मला सोसायटीचा प्लॅन. हो नाही, काय आहे की जिथे जिथे अतिक्रमण झालं आहे तिथे आपल्याला मार्किंग करून रीतसर कंप्लेंट करावी लागेल. हॅलो हॅलो, प्लीज प्लीज दारुगडा. हॅलो दारुगडा. हॅलो हॅलो
सुशीला काकी, वसुंधरा आजी, प्लीज जा रुगड़ा, दरवाजा लॉक झाला। हेलो आर्या, 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 आर्या काय होतंय? चक्कर येती, वास, वासामुळे करकरते, दरवाजा आपोआप लॉक झाला, घुसमटायला होते। दिवसभर न खाता पिता राहिलीस तर अजून काय होणार आहे? वरचल चल सावकाश 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 इथे ये सावकाश सावकाश हे बघ इथे इथे बस 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 सावकाश मागे टेकून बस श्वास घेत राहा श्वास घेत राहा डीप ब्रीदिंग कर एक मिनिट थांब मी पाणी देतो थांब एक सेकंड थांब हे घे आधी पाणी पी सावकाश बस काय झालं होतं सफोकेशन झालं गाढवा असला की मला त्रास होतो कस तरी होतो अगं पण मग दरवाजा का लावून घेतला होतास मी नाही दरवाजा लावला तू दरवाजा कसा लागला मला काही कळलंच नाही आणि मी उघडायचं ट्राय केलं पण उघडलंच नाही दरवाजा एक मिनिट बाहेरून कोणी दरवाजा लावला नसेल ना नाही नाही मी स्वतः बाहेरून उघडला होता या घरात काय चाललंय काहीच कळत नाही ती पिशव्या इकडे नाही नको अगं दे ना तिथे ठेवतो समोर दे सोड सोड हातात घेऊन का थांबलीस बरं तू आराम कर मी आलोच मला जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय ठीक आहे मी औषधं पाठवून देतो औषध नको ऍक्च्युली ऍसिडिटी झाली की मी तांब्याच्या कलशातलं पाणी पिते तेव्हा माझी ऍसिडिटी जाते हे काय नवीन ऍसिडिटी झाली की तांब्याच्या कलशातलं पाणी प्यायचं नसतं इनफॅक्ट पाणीच प्यायचं नसतं नाही तसा रूल असेलही पण मला तांब्याच्या कलशातलंच पाणी लागतं म्हणजे मी असेन एक्सेप्शन तू आहेसच आलो मी पाणी घेऊन ते माहीत नाही पण जरा जरा हुशार झाले एवढं नक्की बाकी गोष्टी सरळ मार्गाने मिळवत बसले तर नवरात्र नाही करता येणार मला सॉरी अमोघ पण माझाही नाहीलाच करंडा झाला फळं झाली आणि कलश आता तू आणून देतोस आता फक्त टोपली राहिली टोपलीचं ठीक आहे टोपली मी करेन मॅनेज आता माळेसाठी लागणारी फुलं धान्य माती बंगल्याबाहेरच्या गार्डनमधून आणता येते पहाटे सगळे उठायच्या आत जाऊ नये आणि उद्या सकाळी प्रॉमिस केल्याप्रमाणे घटस्थापना करेन नुसत्या कल्पनेने सुद्धा किती शांत वाटतंय आई काळूबाई तुझ्या अस्तित्वाच्या प्रसन्न लहरी जाणवतायत मला थँक्यू सो मच